देशभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका विवाह सोहळ्यांना बसलाय. सुरुवातीच्या काळात लग्नासाठी 50 लोकांना एकत्र येण्याची परवानगी होती, मात्र आता कोरोनाचा वाढता फैलाव पाहता यावरही जवळपास बंदी आली आहे. मात्र बिहारमधील लोकांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यावर उपाय शोधून काढलाय. पाटणा येथील सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून निकाह पार पडला. यावेळी वर आणि वधूकडील मंडळी आपापल्या घरात होती. मोबाईलच्या स्क्रीनवर एकमेकांना पाहून निकाहाचे विधी पार पाडले. यानंतर घरात जमलेल्या मंडळींनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.